नमस्कार, राम राम। कसं काय मंडळी, मी रोहित स्वागत करत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सुसाट। तुमचं स्वागत आहे आरवी ब्लॉगमध्ये। आरवी ब्लॉगमध्ये रोहित आणि वैभव ह्या धोक्यातलं ह्यातलं आर उचललं ह्यात पैकी उचललं आरवी ब्लॉगमध्ये, म्हणजे हे असणार आहे सुसाट ट्रॅव्हल ब्लॉग। याचा BTS असणार आहे, कारण ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये हे टाकून चालणार नाही प्रवास। बिन नाश्ता पाण्या चालू आहे। कालचा जो वाढदिवस होता, म्हणजे 1 जुलैला जो वाढदिवस होता, म्हणून तू सगळे येणार म्हणजे नाश्ता पाणी, 2 टाइमचं जेवण येतो सर, महिनाभर जेवण येतोस काय असं पाहिजे बघा माणसं। आता आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला आणि आता वाढल्या 8:30। सांगू नको समजणार नाही। सातारा पॅसेंजर आहे ना, काय तर त्याला लोकल म्हणतात। आता पॅसेंजर DMU 8:30 आहे आणि 8 वाजले तर 8:20 जायचं कुठनं पोहोचायचं आहे काय? पुनीत कुमार असं तू झोपला असता। महाप्रसाद आहे, महाप्रसाद वाहेगुरुचा लंगर सेवा। आम्ही कितीनं जातो तुम्ही काय? 8 रुपये जातो आम्ही, 8 रुपये ना। किती वाजले रे, किती वाजले? 9:45 करेक्ट। 8:50 ले त्यात इंजिन नवीन आहे आमच्या काळात इंजिन बघायला बघत असतो। सांगा जुने इंजिन पाठ्यामध्ये घेऊन जाईल। एक हॉर्न वाजवा घेऊन यायचं, एडी जाईल एडी। बसव काय असं झोपूया? अरे कॉग्निटो टॅब ओपन करायला लागते रे, दिल्ली मेट्रो गेलं का नाही ते ओपन करायला लागते। 26 हात कनवले आहे, अजून 2 स्टेशन ना। गडमोडशिंगला होतो तिथनं चालत सायकलवर जाणार आपल्या ह्याला कॉलेज असंच काय त्यात असंच काय रे सायकलवर जाणार म्हटलं सायकल आताचे पोरांना काय माहिती रे गांधीनगर कपडे घाल किती वर्षानंतर आलोय माहिती काय स्टेशनवर, कोल्हापूर स्टेशनवर। बघ नुसतं मी पाणी पण आलोय, त्यामुळे काय नाश्ता आणि चहा पहिला बघायचं। मला वाटते राजनपुरीचं चांगलं असेल।